2000 मेगावॅट वीज बचत करण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. ते साध्य करण्यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात वारी एनर्जी लिमिटेड ही कंपनी कार्यरत असून मेक इन इंडियाचं ध्येय समोर ठेवून कंपनीनं देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वितरकांची नेमणूक केली. नाशिक जिल्ह्यात सातपुडा नाईकजवळ श्री इन्फ्रा एजन्सी वारी कंपनीची अधिकृत एजन्सी असून त्याचं उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं. कंपनीचे गोरख पानपाटील यांनी कंपनीच्या कामकाजाविषयी माहिती दिली. श्री इन्फ्राने वारीसोबत जॉईन होण्यामागे एकच कारण की वारी एनर्जी ही देशातील एक सर्व अग्रणीय कंपनी आहे. पॅनल्स मॅन्युफॅक्चर आणि सोलर स्ट्रीट लाईट वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करते. आणि वारीला का निवडण्यात आलं तर मेन इनिशिएटिव्ह याच्यामागे की मेक इन इंडिया म्हणून आम्ही प्रमोट करायचं म्हणून ठरवलं होतं. म्हणून वारी ही भारतातील कंपनी असल्यामुळे आम्ही तिला निवडलं. तर वारीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत सोलर एनर्जी कशी पोहोचवणार आहे आणि त्याचा जसा जसा फायदा पब्लिकला कसा होईल याच्या संदर्भात आम्ही लोकांना सांगणार आहे. आणि ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून कार्बन इमिशन कसं कमी करता येईल आणि एन्व्हायरमेंट कसे काळजी घेता येईल, कन्झर्वेशन कसं करता येईल याच्याबद्दल आम्ही टार्गेट ठेवलं आहे. तर आता आम्ही 2 मेगावॅटचे आमचे प्रोजेक्ट्स आहे आणि 100 मेगावॅटपर्यंत आमचं टार्गेट आहे. आमचा भारतात कसा लार्जेस्ट वी आर लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ द मॉड्यूल्स. आमचा एक 550 मेगावॅटचा लाईव्ह प्रोजेक्ट आमचा सुरूमध्ये आहे आणि त्याची आमची एक्सपेन्शन 1.1 गिगावॅटपर्यंत आम्ही त्याला एक्सपेंड करणार आहोत. आमचं हेडक्वार्टर मुंबई वेस्ट आहे. आम्ही सोलरमध्ये वी आर व्हेरी प्राऊड दॅट वी आर द कंपनी इट्स मोर दॅन 10 इयर ओल्ड इन द सोलर. वी आर द ओनली कंपनी वी कॅन आय कॅन प्राऊड दिस. ह्या 10 वर्ष जर्नी हे सांगतं की वारीने कायम जे क्वालिटी प्रॉडक्ट आहे जे जी न्यू टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये असेल ती कायम इंडियात आणण्याचा प्रयत्न केला. ती एंड कस्टमरपर्यंत ऑप्टिमम कॉस्टला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच एका कारणामुळे आम्ही 10 वर्ष आम्ही सस्टेन करू शकतो आणि आम्ही जी ग्रोथ इयर ऑन इयर आम्ही जी ग्रोथ बघतो आहे त्याच एका कारणामुळे की जे क्वालिटी प्रॉडक्ट आहेत ऑप्टिमम प्राईस विच इज कपल्ड विथ सर्व्हिसेस ह्या प्रिन्सिपल्सवर नंतर आम्ही आज जे आहोत आणि आज आमचे एक्सपेन्शन चाललं आहे सगळीकडे. या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, सीमा इरे, लक्ष्मण सावजी उपस्थित होते. वीज बचतीत सौर ऊर्जेचा मार्ग मैलाचा दगड ठरेल असा आशावाद नामदार बावनकुळे यांनी कळविला. रिन्युएबल पॉवर तयार करणे आणि रिन्युएबल पॉवर तयार करताना सर्वात जास्त सोलरला प्रमोट करणे. आपणही राज्यांनी जवळपास 15,000 मेगावॅट वीज निर्माण करण्याचं टार्गेट घेतलेलं आहे आणि जवळपास 2000 मेगावॅट कोळशावरची वीज बचत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन पॉलिसी आणि रिन्युएबल पॉलिसी दोन चांगल्या पॉलिसी या राज्यांनी स्वीकारल्या आहेत आणि या दोन्ही पॉलिसीला केंद्र सरकारने सर्वात चांगली पॉलिसी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना सुद्धा आता आपण डिरेक्ट सोलरचे फिडरवर सोलर प्रकल्प टाकून शेतकऱ्यांना सुद्धा आता आपण डिरेक्टली सोलर बांधतोय. म्हणजे 12 तास वीज मिळेल आणि दिवसाने वीज मिळेल. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना इकडे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सोलर आणणे, दुसरीकडे एनर्जी कॉन्झर्वेशनच्या पॉलिसीच्या माध्यमातून 2000 मेगावॅट वीज बचत करणे, तिसरीकडे सौर ऊर्जेचं आपला मेक इन महाराष्ट्र मेक इन इंडिया याचा विचार आपल्याला करायचा आहे. या प्रसंगी प्रशांत पवार, पराग सूर्यवंशी, उत्कर्ष वाघ, कैलास पाटील, गौरव पाटील, नितीन गिरासे उपस्थित होते. दिशानेसाठी प्रतिनिधी राजू चंद्रमोरे, सातपूर.